मी रश्मी, शालिनी प्लस बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी चकमक, एक जवान शहीद तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान. चीनमधील केमिकल प्लांटमध्ये स्फोट, 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 22 जखमी. सरकार आणि आरबीआय मध्ये सातत्यानं चर्चा व्हायला हवी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं वक्तव्य. मराठा समाजाला 16% आरक्षण, राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मिळाली मान्यता. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे, सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांचं वक्तव्य. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं, तर लष्कराचा एक जवानही यात शहीद झाला. पुलवाममध्ये आयसिसच्या संलग्न संघटना असलेल्या अन्सार गुजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी मारला गेला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, तर कुलगामच्या रेडवाणी भागात लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेकांचा खात्मा झाला. लष्कराने राबवलेल्या या ऑपरेशनमध्ये अतिरेकांचा तळ लष्कराने उद्ध्वस्त केलं. यात मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. चीनमध्ये एका केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोटात 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तसेच इतर 22 लोक जखमी झालेत. उत्तर चीनमधील घडलेल्या या दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या स्फोटात आणखीन काही लोक जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून या स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यात आली आहे. या घटनेपूर्वी 24 नोव्हेंबर रोजीही चीनच्या ईशान्य भागातील जिलिन प्रांतात असाच एका वेअरहाऊसमध्ये भीषण स्फोट झाला होता. यामध्ये 2 जण ठार झाले होते तर 57 जण जखमी झाले होते. हा स्फोटही इतका भीषण होता की स्फोटानंतर 370 घरांचं नुकसान झालं होतं तर 15 घरं कोसळली. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या समस्यांचं समाधान करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात सातत्यानं चर्चा व्हायला हवी, असा सल्ला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. नुकताच आरबीआय आणि सरकारमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. रोख रकमेच्या कमतरतेचा उल्लेख करताना नायडू म्हणाले की काही लोकांनी व्यवस्थेत गडबड केली, त्यामुळे संपूर्ण उद्योग समूह प्रभावित झाला, यामुळे रोकड कमी पडली. आपण सर्वांनी याबाबत विचार करायला हवा. राजकीय नेते आणि उद्योग समूहाने विचार करायला हवा. काही लोकांनी व्यवस्थेत गडबड केली, बँकांनी सर्वांनाच कर्ज दिले, आरबीआयने त्यावेळी काही केले नाही. आता त्यांनी नियम कडक केल्यामुळे अडचणी येत आहेत. या अडचणींचे विश्लेषण करून ते समजून घ्यावे लागेल. आरबीआय आणि सरकारमध्ये सातत्यानं चर्चा व्हायला हवी. कोण ताकदवान आहे किंवा कोण अंतिम निर्णय घेतो याला काहीच अर्थ नाही. अंतिम अधिकार जनता आणि त्यांच्या हिताचे आहे. जी व्यवस्था बनवण्यात आली ती लोकांच्या भल्यासाठी आहे. भारतीय वस्त्रोद्योग संघाच्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू बोलत होते. राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा कायदा आणण्याचा विचार आहे, मात्र सध्या विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अडचण होत आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलणाऱ्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 3-सदस्यीय समितीवर त्यांनी कडाडून हल्ला केला. मंगळवारी एका चर्चा सत्रात ते बोलत होते. राम जन्मभूमीवर अन्याय का, असा या चर्चा सत्राचा विषय होता. इंद्रेश कुमार म्हणाले, जर सरकारच्या कायद्याविरोधात एखादा वेडा कोर्टात गेला तर आजचा सरन्यायाधीश या कायद्याला स्थगितीही देऊ शकतो. मला त्यांची नावं घ्यायची नाही, कारण त्यांची नावे 125 कोटी भारतीयांना ठाऊक आहेत. तेच तीन न्यायाधीश ज्यांनी राम मंदिरावर निर्णय द्यायला उशीर केला, नकार दिला, जनतेच्या भावनांचा अपमान केला, हे त्यांनी चांगलं केलेलं नाही. देश इतका अपंग झालाय का की 2-3 न्यायाधीश देशातील लोकांचा विश्वास, लोकशाही, संविधान आणि मूलभूत अधिकारांना थांबवू शकतात. कोर्टाच्या आदेशांकडे आपण असहाय्यतेने पाहत आहोत, पण का आणि कशासाठी? जे दहशतवाद्यांसाठी अर्ध्या रात्री सुनावणी घेऊ शकतात, हे लोक शांततेत हक्कासाठी लढणाऱ्या रामभक्तांचा अपमान आणि उपहास करत आहेत. सुप्रीम कोर्टाने आणि न्यायाधीशांनी काहीही केलेलं नाही, असा आरोप यावेळी इंद्रेश कुमार यांनी केला. मराठा समाजाला 16% आरक्षण द्यायला राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याशिवाय मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील राज्य सरकारच्या कृती अहवालावर देखील यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आलं. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात आज सकाळी 9 वाजता पुन्हा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे.
कृती अहवालासोबतच मराठा आरक्षण विधेयक देखील सभागृहात मांडायचं का, याबाबतचा निर्णय आज सकाळच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. दरम्यान मराठा आरक्षण विधेयकासाठी भाजपाने जोरदार हालचाली सुरू केल्यात. भाजपाने आपल्या आमदारांना व्हीप जारी केलं असून पुढचे 3 दिवस अधिवेशनात हजर राहण्याची सक्ती केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर काही क्षणातच शिवसेनेनेही आपल्या आमदारांना पुढचे 3 दिवस सभागृहात हजर राहण्याचा व्हीप जारी केला. गटनेत्यांना बैठकीत मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधिमंडळात मांडावा अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतली. त्यामुळे विधेयक मांडताना अडचणी येऊ नये यासाठी भाजपाने शिवसेनेला सोबत घेतलं. महाराष्ट्र सरकारने पणन कायद्यात बदल करण्याचा अध्यादेश काढल्यामुळे राज्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. पुकारलेल्या संपामुळे मुंबई, पुणे, नाशिक सह मोठ्या शहरांमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा असणार आहे. महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळाने विविध मागण्यांसाठी बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत. कामगारांना पेन्शन, शेतीमालाला योग्य भाव, कायद्याचे रक्षण आदी मागण्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कालपासून राज्यात बंद सुरू असून नागपूर, मुंबई, मनमाड, नाशिक, पुणे येथील बाजार समित्या बंद होत्या. साकेत कांबळे याचा मृतदेह शोधून काढण्यात तिसऱ्या दिवशी इस्लामपूर आणि कुरळप पोलिसांना यश आलं. कणेगाव जवळ सोमवारी दुपारी साकेतचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आलं. साकेतचा आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. गेल्या 8 दिवसांपासून साकेत हा बेपत्ता झाला होता. साकेत कांबळे याचा मृतदेह शोधून काढण्यात तिसऱ्या दिवशी इस्लामपूर आणि कुरळप पोलिसांना यश आले. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनरक्षक दिनकर कांबळे पोलिसांच्या मदतीला धावून आले. कणेगाव जवळ सोमवारी दुपारी साकेतचा मृतदेह सापडला. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह पाहताच घटनास्थळी साकेतच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. साकेतचा आर्थिक देवीघेवीतून खून केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. गेल्या 8 दिवसांपासून साकेत हा बेपत्ता झाला होता. या प्रकरणी अटक केलेल्या संतोष पवार आणि अनिकेत पानिरे यांनी साकेतचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेहाचे तुकडे करून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे वारणा नदीत फेकल्याची कबुली दिली होती. यामध्ये मृतदेहाचे धड कणेगाव जवळील नदीपात्रात तर डोके आणि हात वारणा नदीपात्रात टाकल्याचे आरोपींनी सांगितले होते. यानंतर शनिवारपासून कुरळप आणि इस्लामपूर पोलिसांनी यांत्रिक बोटीतून चिकुर्डे ते कुंडलवाडी या नदीपात्रातील परिसर पिंजून काढला होता. सोमवारी तिसऱ्या दिवशी कुंडलवाडीपासून कणेगाव पात्राकडे शोध मोहीम सुरू केली आणि कणेगाव येथील पुलाखाली नदीपात्रात अडकलेल्या साकेतचा मृतदेह आढळून आला. कोल्हापूरचे जीवनरक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने दुपारपर्यंत हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शनिवारपासून इस्लामपूर पोलीस उपाधीक्षक किशोर काळे, कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू ऑपरेशनचे जवान यांनी मृतदेहाच्या अवशेषांचा शोध घेतला. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे चिकुर्डे पुलावरून नदीपात्रात टाकल्याचे संशयितांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मॅग्नेटच्या सहाय्याने नदीपात्रात हत्यारे शोधण्याचा प्रयत्न केला. पण सायंकाळी पोलिसांनी कोल्हापूर येथील पाणबुड्यांना पाचारण केले. या पाणबुड्यांनी पुलाखालून नदीपात्रातून लोखंडी रॉड व कोयता शोधून काढला. आणि वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. सरकार ने मराठवाड्यातील 181 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, मात्र अद्यापही उपाययोजना सुरू केल्या नाही. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या हाती घेऊन मनसेने भव्य मोर्चा काढला. मनसेच्या वतीनं दंडुका मोर्चा काढण्याचे नियोजन केले होते, मात्र पोलिसांनी दंडुका मोर्चाला परवानगी नाकारली. यामुळे उसाचे टिपरू हाती घेऊन पैठण गेट येथून निघालेला मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला.
महिनाभरापासून दंडुका मोर्चाची तयारी मनसेच्या वतीनं सुरू होती. मोर्चाला मराठवाड्यातून शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या तयारीचे सार्थक झाल्याचं दिसून आलं. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर मनसेने काढलेला हा पहिलाच मोठा मोर्चा म्हणावा लागेल. पैठण गेट परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाची जय्यत तयारी केली. पण ऐनवेळी पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे काही काळ मोर्चेकरी थांबून होते. नंतर हा मोर्चा पुढे निघाला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पेन्शन, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, बागायतदारांना 1,00,000 अनुदान, मंडळानुसार नव्हे तर संपूर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदी मागण्या मनसेच्या वतीनं सरकारला दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. मायदेशातील क्रीडा रसिकांच्या साक्षीने भारतीय हॉकी संघ आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे. गेल्या 43 वर्षाची विश्वविजेती पदाची प्रतीक्षा संपवण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. पहिल्या दिवशी बेल्जियम आणि कॅनडा यांच्यातील लढत सुद्धा होणार आहे. 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय संघाने 1975 अजितपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर मात्र भारताचा हॉकीचा सुवर्णकाळ हरपला. नेदरलँड्स, जर्मनी या युरोपियन संघासह ऑस्ट्रेलियाच्या मक्तेदारीला प्रारंभ झाला. गेली 4 दशके या संघाचे हॉकीमधील जागतिक स्पर्धावर वर्चस्व दिसून आले. आता कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत क गटात समाविष्ट असलेल्या जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावरील भारताकडून पुन्हा सुवर्ण कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. सिंचन घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकार त्याचं काम करत आहे, पण न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि मी वेळोवेळी आरोपाचे निरसन केलं, याआधीही चौकशीला सहकार्य केलेलं आहे आणि करत राहणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात विदर्भातल्या गोसी खुर्द आणि जिगाव सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. हा घोटाळा तब्बल 60,000 सुमारे कोटींचा होता. यासाठी या प्रकल्पाचं कंत्राट ज्यांना देण्यात आलं होतं त्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप बजोरिया यांना मोठी आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. रक्कम दिल्यानंतरही या प्रकल्पाचं काम रखडलं आणि हा प्रकल्प अर्धवटच बंद पडला. मात्र ही कारवाई राजकीय हेतूनेच प्रेरित असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला असला तरी ही कारवाई सूडबुद्धीने झाली नसल्याचं अजित पवार म्हणाले आहे. सिंचन गैरव्यवहाराला अजित पवार जबाबदार असल्याचं प्रतिज्ञापत्र ACBचे महासंचालक यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलं. तसेच तांत्रिक मंजुरी नसताना तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी सिंचनाची कंत्राटे दिल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. ऐतिहासिक परंपरेचा वारसा असलेल्या पुरंदर तालुक्यातील महात्मा फुलेंच्या खानवडी या जन्मगावी 11वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. कवी संमेलनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूळ गावी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन मोठ्या थाटात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शरद गोरे ज्येष्ठ साहित्यिक आणि यांच्यासोबत इतर मान्यवर उपस्थित होते. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, महात्मा फुले, संभाजी महाराज, गोधाजी जगताप, वीरबाजी पासलकर या थोरांमुळे पुरंदर तालुक्याला क्रांतिकारकांचा तालुका म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाते. या लोकांनी प्रथम क्रांतीची ज्योत पेटवली आणि नव्या पिढीसाठी एक आदर्श ठेवला. चांगल्या व्यक्तींचा सहवास आणि प्रभाव हा महत्त्वाचा असतो. क्रांतीसूर्य महात्मा फुले नसते तर शिवाजी महाराज आम्हाला समजले नसते. त्यांची समाधीही कुठे आहे हे समजले नसते, असे संमेलनाध्यक्ष यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. विशेष करून या कार्यक्रमासाठी मुंबई तसेच महाराष्ट्रातून बरेच साहित्यप्रेमी, कविप्रेमी यांनी हजेरी लावल्याने हा कार्यक्रम रंगतदार आणि बहारदार झाला. कवी संमेलनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बाळा मला भूक नाही अस आई जवा म्हणायची, बाळा मला भूक नाही अस आई जवा म्हणायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोट रिकाम असायचं
गच्च डोळे ती मिटायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची चिमणी माहिती आहे ना राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची भल्या पाटेच उठायची जात्या गळत बसायची भल्या पाटे उठायची जात्या गळत बसायची शुभ्र सकाळ पिठावानी तिच्या ओव्यात माझी व्हायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची नोट 5 रुपयाची काळ्या मडक्यात ठेवायची ऐन थंडीच्या दिवसात गार पाण्यान नहायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आणि 10वीला गेलो पहिली स्लीपर मिळाली इथं 9वीला असताना वक्तृत्व स्पर्धेला आलो त्याच्या आधी त्याच्यानंतर 1 वर्षाने चप्पल मिळाली त्याच्या एवढी वडाची पान ती माझ्या पायाला बांधायची 3-3, 4-4 पानं घ्यायची मांगायची पाया चपल्या एवढी वडाची पान ती माझ्या पायाला बांधायची वडाची पान ती माझ्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी आखा डोंगर ती तुडवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची 4 वर्षाने दिवाळी घरात यायला लाजायची 4 वर्षाने दिवाळी घरात यायला लाजायची हे असं नशिबी का फक्त विठ्ठलाशी भांडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची पोरांनो पाठीवरली पेन्सिल पांढरी पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची सार्वजनिक बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी हे जनतेच्या पैशांवर डल्ला मारतात ही बाब काही नवीन नाही अनेकदा कामे झालेली नसताना किंवा कामे अपुरी असतानाच कामाची बिले अदा केली जातात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा येथील काही भ्रष्ट अधिकारी यांच्याकडून अशाच पद्धतीने गैरव्यवहार करण्यात आला आहे पाहूयात हा रिपोर्ट साताऱ्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कोट्यवधींची खोटी बिले काढल्याचे समोर आले आहे याबाबत कितीही तक्रार केल्या तरी कोणावर काहीही कारवाई होताना मात्र दिसत नाही येथील वरिष्ठ अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करण्याची मालिकाच सध्या येथे सुरू आहे सातारा सार्वजनिक बांधकाम विभागात 3 लाखांच्या आतील 714 कामे करण्यात आल्याचे भासवून या संपूर्ण कामाचा निधी हडपण्यात आला आहे कामाचे विभाजन करू नये असा नियम असताना देखील येथे कामाचे तुकडे करण्यात आले आहेत तसेच बोगस ठेकेदारांच्या नावावर आणि मजूर सोसायटी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर या कामांचा निधी हडप केल्याचे समोर आले आहे 2016-17 मध्ये एकूण 1786 कामे चालू असल्याचे दिसून येते यापैकी सातारा विभागाचे 911 कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले गेलेत आणि याच विभागात सध्या चालू असलेली कामांची आकडेवारी 115 एवढी आहे मात्र यापैकी बरीचशी कामं पूर्ण झालेली नाही किंवा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत या सर्व कामांची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे कारण सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंतर्गत झालेला निकृष्ट रस्त्याच्या कामामुळे आतापर्यंत शेकडो अपघात झाले असून त्यात अनेक निर्दोष व्यक्तींचे जीव गेले आहेत मात्र एवढे सर्व होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांवर वरिष्ठांकडून कोणतीही कारवाई होताना मात्र दिसत नाही ज्यामुळे कुठेतरी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यात मिलीभगत तर नाही ना त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 1786 कामांची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस
सातारा। पैठण येथील जायकवाडी जलाशयाच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी तात्काळ बंद करा, अन्यथा कॅनलमध्ये उड्या मारून जलसमाधी आंदोलन करणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला। पैठण येथील जायकवाडी जलाशयाच्या डाव्या कॅनलच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून सर्रास पाणी उपसा चालू आहे, तर या पाण्याचा अपव्यय पुढील दुष्काळी गंभीर परिस्थितीचा विचार करून तत्काळ थांबवावा आणि डाव्या तसेच उजव्या कॅनलमधून येथून पुढे गरजेनुसार त्याचा विसर्ग करावा, तसेच चालू असलेले पाणी तत्काळ बंद करावे। असे केले नसता नाईलाजाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पैठण औरंगाबाद रोडवरील कातपूर फाटाजवळील कॅनॉलच्या पुलावरून उड्या मारून जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी दिली आहे। औरंगाबाद यांना निवेदन देऊन आम्ही कल्पना दिलेली आहे की नाथसागरामध्ये पाणी सरासरी 20-21% पाणी शिल्लक आहे। वर्षभरात आम्ही 10 महिने या दुष्काळ परिस्थितीत आपल्याला सामोरं जायचे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करणं हे बाजूला ठेवून हे शेतीला पाणी खाली नांदेड परभणी इकडं पाणी चाललं आहे। हे जर पाणी 2 दिवसात बंद नाही केलं तर आम्ही उद्या सकाळी 11 वाजता पावन गणपतीपाशी कॅनलमध्ये उड्या घेऊन स्वतःचं आत्मदहन करू, असं त्यांना इशारा दिलेला आहे। त्यांनी आजच्याच निर्णय घेऊन कॅनल त्वरित बंद करावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। मुलाचे लग्न ठरल्याने सोयरीक जमवण्यासाठी आलेल्या 45 पाहुण्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना नांदेडच्या किनवट तालुक्यात असलेल्या सावरगाव तांडा या ठिकाणी घडली आहे। विषबाधा झालेल्या लोकांना जवळपासच्या जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे। पाहुयात या संदर्भातील ही बातमी। किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा या ठिकाणी जवाहर पडवळे यांच्या मुलाच्या सोयरिकीच्या निमित्तानं तेलंगणातील आदिलाबादच्या रहाणपूर भागातून साधारण 25 ते 30 पाहुणे आले होते। सावरगाव या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांना वरण भात आणि भाजीपोळी असे जेवण देण्यात आले। वांगे आणि बटाट्याच्या भाजीत पाल कधी पडली हे कोणालाच समजलं नाही। जेवणाची वेळ झाल्यानंतर सगळे जेवायला बसले तेव्हा जेवताना काही लोकांना जेवणात पालीची शेपटी, धड आणि डोके आढळले। याबाबत सावधकरेपर्यंत अनेक लोकांना उलट्या, मळमळ असा त्रास होऊ लागला होता। त्यांना तातडीने जलधारा येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोणाच्याही जीवाला धोका नाही असे समजत आहे। बातमी आहे धारूर मधील। विविध कारणांनी मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिला जाणारा 20,000 निधी मागील वर्षभरापासून लाभार्थ्यांना मिळालाच नाही। वारंवार तहसील कार्यालयाला खेटे मारूनही अर्थसहाय्य निधी दिरंगाई होत असल्यानं लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। समाजातील गोरगरीब आणि वंचित लोकांसाठी शासन विविध योजना राबवत आहे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत करते, तसेच एकही पात्र लाभार्थी शासनाच्या कल्याणकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून अनेक उपाययोजना शासनाकडून केल्या जातात। मात्र धारूर तहसील कार्यालयाच्या वतीनं दारिद्र्य रेषेखालील 11 महिन्यात मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी मागील 1 वर्षापासून मिळाला नसून लाभार्थी तहसील कार्यालयाचे खेटे मारत आहेत। निधी उपलब्ध नसल्यानं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे। तात्काळ अर्थसहाय्य निधी मिळावा अशी मागणी वंचित लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे। विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकाच्या कुटुंबासाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य निधीची योजना या महाराष्ट्र सरकारने राबवली खरी, मात्र धारूर तहसीलदार कार्यालयामध्ये हा एक वर्षापासून नातेवाईक या ठिकाणी खेटे मारताना दिसून येत आहे। बजेट नसल्याचं कारण दाखवत अधिकारी हात झटकून मोकळे झालेले आहेत। याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य निधी वाटप करावा अशी मागणी सध्या मृताच्या नातेवाईकातून होत आहे। सतीश वाकुडेसह मी हरिभाऊ मोरे, शालिनी प्लस न्यूज, किल्ले धारूर, बीड। आणि बातम्यांच्या शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। जम्मू काश्मीरमध्ये 2 ठिकाणी चकमक, 1 जवान शहीद तर 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। चीनमधील केमिकल प्लांटमध्ये स्फोट, 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 22 जखमी। सरकार आणि आरबीआयमध्ये सातत्यानं चर्चा व्हायला हवी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं वक्तव्य। मराठा समाजाला 16% आरक्षण, राज्य मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मिळाली मान्यता।
न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांचं वक्तव्य। आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।